नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा सेमीच्या विद्यार्थ्यांचा मॅथमॅटिक्सचा पेपर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संकलित मूल्यमापन 1 सन 2024-25 साठीचा. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल. इयत्ता 7वी सेमी मॅथमॅटिक्सचा पेपर संकलित मूल्यमापन 1. हा पेपर आपला 60 गुणांचा असणार आहे आणि त्यात 50 गुण लेखी कामासाठी आणि 10 गुण तोंडी कामाला असतील. तोंडी कामासाठी आपल्याला प्रात्यक्षिक आणि तोंडी असे दोन विभाग त्यात असणार आहेत. प्रात्यक्षिक विभागामध्ये आपल्याला त्रिकोण काढायला सांगितलं जाऊ शकतं. त्यानंतर परस्परांना छेदणाऱ्या रेषा काढा, रेषीय जोडीतील संलग्न कोण, विरुद्ध कोण तेव्हा ओळखायला सांगितलं जाईल. त्रिकोण काढल्यानंतर त्रिकोणाच्या बाजूची लांबी, कोणांची मापे आपल्याला विचारली जातील. त्यानंतर तोंडी प्रश्नामध्ये त्रिकोणाची वैशिष्ट्ये सांगा. त्यानंतर कोणत्याही एका कोणाचं माप सांगायचे, कोटी कोण, पुरुष कोण त्याचा विचारला जाईल. यासारखे प्रश्न आपल्याला तोंडी कामासाठी असणार आहेत. त्यानंतर लेखी प्रश्नांमध्ये आपल्याला पाठ्यपुस्तकातील जो काही प्रथम सत्राचा सिलेबस आहे त्यावर आधारित प्रश्न असणार आहेत. त्यात साधारणतः एखादी संख्या आपल्याला दिली जाईल आणि ती अक्षरात लिहायला सांगितली जाईल. त्यानंतर एखादी संख्या अक्षरात दिली जाईल आणि ती अंकात लिहा. एखाद्या संख्येचं विस्तारित रूप लिहा. हे तिन्ही प्रश्न असणार आहेत, त्यांचा व्यवस्थित सराव करून ठेवा. त्यानंतर बेरीज करा, वजाबाकी करा, गुणाकार, भागाकार यांची एक एक उदाहरणं असतील. त्यानंतर समीकरण सोडवा, पर्याय असतील त्याचे 4, त्याच्यातलं अचूक उत्तर आपल्याला शोधून लिहायचं असेल. लेखी उदाहरणं येतील मूळ अवयव काढण्यासाठी. त्यानंतर लसावी काढा, पदावलींची भागाकार करा, धनघातांकाच्या रूपात लिहा, जोड्या लावा, एखाद्या संख्येचं वर्गमूळ काढा. यासारखी छोटी मोठी उदाहरणं येत असतील. त्यानंतर एखादा आलेख दिला जाईल आणि त्यावर वारंवारिता दिलेली असेल आणि त्या आलेखामध्ये त्या सारणीनुसार आपल्याला जोडस्तंभ आलेख काढायचा असेल. त्याचबरोबर एक जोडस्तंभ आलेख दिला असेल आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतील. पदावलींची बेरीज करा, वजाबाकी करा, गुणाकार करा, ही तिन्ही उदाहरणं येऊ शकतात. त्यानंतर एक त्रिकोण दिलेला असेल आणि त्याचे लंबज दुभाजक काढायचे असतील आणि तो एक संपाती आहे की नाही ते लिहायचं असेल. त्यानंतर आकृतीमध्ये कोण दिला असेल आकृतीत आणि त्यावरून विचारलेल्या कोणांची मापं आपल्याला लिहायची असतील आणि त्याचं सहकारणसुद्धा द्यायचं असेल. साधारणतः असे प्रश्न आपल्याला या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. बघा, प्रश्न पहिला, फिलिंग द ब्लँक, 5 गुणांसाठी. बीमध्ये उदाहरण सोडवा. त्यानंतर क्वेश्चन 2, आकृती काढायची आहे, त्याचे लंब काढायचे. पुढची उदाहरणं सोडवा.
त्यानंतर पुढची उदाहरणं पहा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये दिलेल्या मापाऊसवरून त्रिकोण काढायचा आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये कोण लिहायचे ते उदाहरण सोडवा या पद्धतीने. पुढचे उदाहरण, क्वेश्चन नंबर 5 पहा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा मॅथेमॅटिक्सची संकलित मूल्यमापन 1 2024-25 प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. Thank you.